नमस्कार। तर काल आपण पाहिलं की कबीराचं उदाहरण लेखकाने दिलं आहे, आईचं उदाहरण दिलं आहे की आईच्या हातचं अन्न आणि हॉटेलातलं अन्न हे एक उदाहरण लेखकाने दिलं आहे। आणि आईनं प्रेमानं मारलेला धपाट आणि इतरांनी पाठीवर केलेली धपधप, किंवा आईच्या जागी जर एखादा यंत्रमानव असेल त्याने आपल्या पाठीवर दिलेली शाबासकी, यातलं आपल्याला काय बरं वाटतं? अर्थात आईचा स्पर्श। तर हा फरक आहे, म्हणजे प्रेमाचा स्पर्श तो आईचा स्पर्श असतो। तर आपण आता पुढे जाऊया की पुढं लेखक म्हणतात की देशावर प्रेम करायचं याची, म्हणजेच देशबांधवांवर प्रेम करायचं याची जाणीव आपल्याला नसते, हे आपल्याला माहीत नसतं। त्यामुळे देशबांधवांवर प्रेम करायचं या जाणीवेनी आपण जे काम करू त्याची त्याचा दर्जा त्याची गुणवत्ता ही नक्कीच जास्त असणार आहे। म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की देशावर प्रेम म्हणजेच देशबांधवांवर प्रेम, ही जाणीव जेव्हा नसते ना तेव्हा आपण बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, मग आपल्यामुळे इतरांची गैरसोयी होतात, अडचणी निर्माण होतात, तिकडे आपण लक्ष देत नाही। कारण आपण फक्त आपल्याला देशबांधवांवर आपण प्रेम करायला पाहिजे हे लक्षातच नसतं। त्यामुळे देशावरचं प्रेम आपल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींमध्ये आपल्याला दिसून आलं पाहिजे। म्हणजे आपण आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना, अरे आपल्या शेजारच्यांची गाडी पण येणार आहे त्याच्यासाठी आपण जागा सोडली पाहिजे याचा पण विचार केला पाहिजे, असा विचार करणं म्हणजे सुद्धा देशावर प्रेम करणंच आहे। म्हणजे मोठे प्रश्न येतील तेव्हा प्रेम दाखव असं नाही म्हणून चालणार, कारण मोठे प्रश्न हे कधीतरीच येत असतात, पण असे छोटे छोटे प्रसंग मात्र रोज पदोपदी येत असतात। त्यामुळे तेव्हा आपण ही जाणीव ठेवून की देशावर प्रेम करणं म्हणजेच देशबांधवांवर प्रेम करणं, ही जाणीव ठेवून आपण वागलं पाहिजे। आणि प्रेम प्रकट करण्यासाठी मोठ्या संकटांनो या हो, म्हणजे आम्ही आमच्या देशावरचं प्रेम प्रकट करू असं काही म्हणण्याची गरज नाही आहे, हेच लेखकाने पुढच्या परिच्छेदामध्ये सांगितलं आहे। तर हे सगळा संवाद जो लेखकाचा सुरू आहे तो मुलांबरोबर सुरू आहे। आठवत आहे ना, सुरुवातीला आपण वाचलं होतं की लेखक एका शाळेत गेले होते आणि तिकडच्या मुलांशी ते संवाद साधत होते। तर मुलं पण विचारात पडली हे सगळं ऐकून की जे नुसतंच म्हणतायत की आमचं देशावर प्रेम आहे पण प्रत्यक्षात देशबांधवांशी मात्र तुच्छतेने वागतायत, त्यांच्याशी वागताना भेदभाव करतायत, तर असं म्हणणारे जे आहेत त्यांचा तो दावा फोल आहे। कुठले शब्द वापरलेत लेखकांनी? दावा फोल आहे। दावा फोल आहे म्हणजे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, त्यात काही तथ्य नाही। आता यापुढं लेखक म्हणतोय की आपण असंही म्हणू शकतो की मी देशावर नाही, मी तर सगळ्या जगावर सगळ्या विश्वावर प्रेम करू शकतो। तर बरोबर आहे, आपण करू शकतो असं म्हणूही शकतो, पण आपल्याला खरोखरची मदत कोणाला करायची असेल, प्रत्यक्ष मदत करायची असेल, तर ती आपण आपल्या जवळच्या व्यक्तीलाच करू शकतो। लेखकांनी यात असं म्हटलं आहे या पाठामध्ये की देशबांधवांवर प्रेम करणं आपल्याला शक्य असतं, यच्चयावत मानवजातीवर प्रेम करू शकतो असं जरी म्हटलं तरी, यच्चयावत म्हणजे काय? समस्त पूर्ण या पृथ्वी तलावरची किंवा पृथ्वीच्या बाहेर विश्वात जर कुठल्या परग्रहावर मानववस्ती असेल तर तिथली सुद्धा, तर अशा सगळ्या मानवजातीवर प्रेम करायचं असं जरी आपण म्हटलं तरी ते शक्य नाही। आपण आपल्या देशबांधवांवर, आपल्या शहरातल्या लोकांवर, आपल्या शेजारच्या लोकांवर प्रेम करून आपली देशभक्ती दाखवू शकतो। प्रेम कधीही निष्क्रिय राहत नाही असं आपण ऐकलं वाचलं सुरुवातीला, तर त्यामुळे क्रियाशील प्रेम करायचं तर ते करा, सगळ्या मानवजातीवर करा, त्याचाही विचार करा, पण सगळ्यात आधी देशबांधवांवर तर करून दाखवा असं लेखक सांगतायत त्या मुलांना। साने गुरुजींची प्रार्थना तुम्हाला माहिती आहे, आपण शाळेत म्हणतो ती अधूनमधून, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजी म्हणतात। तर तेच म्हणतायत की जगावर प्रेम करणं, इतरांवर प्रेम करणं हाच खरा धर्म आहे, हीच खरी देशभक्ती आहे। कारण काय? तर प्रेमामध्ये अपार संवर्धक शक्ती असते। अपार म्हणजे काय? असीम, अनंत, ज्याला अंत नाही, इतकी शक्ती प्रेमामध्ये असते।
आणि ती साधीसुधी नसते, तर ती शक्ती कशी असते, संवर्धक असते. संवर्धक म्हणजे काय, उत्कर्ष भरभराट साधणारी, म्हणजे प्रेमामुळे प्रेमाशी आपण एकमेकांशी वागलो प्रेमानी, तर आपलं आणि आपल्या आपण ज्यांच्याशी प्रेमाने वागतो त्या सगळ्यांचा उत्कर्ष होऊ शकतो. उत्कर्ष म्हणजे काय, भरभराट, त्या सगळ्यांची उन्नती होऊ शकते, सगळ्यांची प्रगती होऊ शकते. त्यामुळे आपण जेव्हा हे शिकू, आपल्याला हे जेव्हा समजेल, तेव्हाच आपण खरोखर आपल्या देशावर प्रेम करतो असं म्हणता येईल. म्हणजे लेखकाला एका बाजूने असंही सुचवायचे की आपलं आपल्या देशावर खरोखर प्रेम आहे का, तर अगदी प्रामाणिकपणे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते दुर्दैवाने नाही असं म्हणता येईल. या पुढच्या परिच्छेदात लेखकाने खरोखर आपले आपल्या देशावर प्रेम असते तर काय काय झालं असतं किंवा काय काय झालं नसतं असा मजकूर दिलेला आहे, आपण तो बघूया. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का, आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का, सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे, किती भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची, तर काय काय प्रश्न विचारलाय लेखकाने की जर खरोखर आपल्या देशावर प्रेम असतं तर आपली गावं अशी मलमूत्राने वेढलेली दिसली नसती. म्हणजे गावाच्या बाहेर जो काही घाण आहे, जी काही घाण आहे, जो काही कचरा आहे, तो दिसला नसता. पुढे त्यामुळे लेखक असा, डोंगर उघडे बोडके दिसले असते का, म्हणजे डोंगरावर जी अमाप वृक्षतोड झाली आणि डोंगर आपले उघडे दिसतात, दरडी कोसळायला लागल्यात आता त्याचा परिणाम म्हणून, तर तसं झालं नसतं ना आपलं जर देशावर आपल्या खरोखरच प्रेम असतं तर. म्हणजे आपल्या राष्ट्रगीतात वंदे मातरम या गीतात आपण आपल्या देशाला काय म्हणतो, सस्य श्यामला माता. सस्य श्यामला याचा अर्थ काय, तर सस्य श्यामला म्हणजे सुपीक काळ्या मातीने समृद्ध अशी माता. आपला देश कसा आहे, सुपीक आहे, आपल्या देशात खूप पाणी आहे. म्हणजे तुम्ही इतर देश बघितले तर त्या मानाने, म्हणजे मध्य पूर्व आशियामधले देश बघितले तर त्या मानाने आपल्याकडे भरपूर पाणी आहे, चांगली सुपीक जमीन आहे. तर अशी ही आपली देश देश कसा आहे, हा आपला देश मातृभूमी कशी आहे, सस्य श्यामला मातेसारखी आहे. तर अशी सस्य श्यामला माता आपली, आपण अशी ती फक्त राष्ट्रगीतातच म्हणायचं का जयघोष करताना, मग देशावर प्रेम करायचं तर काय करायला पाहिजे, घाम गाळायची तयारी ठेवायला पाहिजे. देशाचं आजचं चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवे. घाम गाळणं म्हणजे काय, कष्ट करणं. कंबर कसणं म्हणजे काय, खूप मेहनत करणं, प्रयत्न करणं, खटपट करणं. म्हणजे लेखकाला असं वाटतंय की आपल्या देशाचं चित्र बदलण्याची गरज आहे. तर ते काय काय पाहिजे, काय व्हायला पाहिजे, नेमकं काय काय बदलायचं. म्हणजे आता लेखकाने हे लिहिलं आहे जवळपास 70 वर्षांपूर्वी, आता 70 वर्षांनंतरही काय वाटतं, तुम्हालाही असं वाटतं का की आपलं देशाचं चित्र बदलण्याची गरज आहे, विचार करा. हा या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर ही भूमी, लेखक पुढे असं म्हणतात की देशावर खरोखर प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको का. इथली हवा पाणी निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय, लेखक आपल्याला प्रश्न विचारत आहे. पुढे ते म्हणतात की ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल. ही भूमी, आपल्या वंदे मातरम या गीतात आपण म्हणतो सुजलाम सुफलाम. सुजलाम म्हणजे काय, भरपूर पाण्याने समृद्ध असलेली, आणि सुफलाम म्हणजे भरपूर फळफळावर असलेली, भरपूर पीक देणारी, भरपूर पीक देणारी अशी ही जमीन, अशी ही आपली भूमी आहे. तर ही भूमी सुजलाम सुफलाम कधी राहणार आहे, तर तिची ही सुफलता सुजलता कशावर अवलंबून आहे, आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आपल्या म्हणजे कोणाच्या,
देशवासी यांच्या कर्तृत्वावर. म्हणजे आज पाण्याचे स्रोतसुद्धा आपण हरवत चाललेलो आहोत, नद्या मरायला लागलेल्या आहेत, तर हे सगळं कर्तृत्व कोणाचं आहे? आपलंच आहे, हो ना? त्यामुळे खरोखरच अशा भूमीला सुफला म्हणता येईल का असा लेखक प्रश्न विचारत आहेत. ते म्हणतात की कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल, म्हणजे खूप कष्ट केले तरी त्याला फळ मिळत नाही आहे, यश मिळत नाही आहे, आणि ज्याला फळ मिळतं आहे ते बिना कष्टाचंच मिळतं आहे. हे कसं काय होतं तुम्ही विचार करा, की कष्ट न करताच फळ मिळतं, म्हणजे ते फळ चुकीच्या मार्गाने मिळवलेलं आहे, हो की नाही? तर असं असतं, असं जेव्हा असतं तेव्हा आपली भूमी सुफला आहे असं आपण म्हणावं का, असा प्रश्न लेखक विचारत आहेत. पुढच्या सगळ्या परिच्छेदामध्ये लेखकाने असे प्रश्नच आपल्यासमोर उपस्थित केले. लेखक म्हणतात, माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. वास्तवात म्हणजे काय? सत्यामध्ये. तर वंदे मातरम गीतात आपल्या भूमी कशी सुजलामय सुफलामय याचं वर्णन केलं, तर हे सगळं जर प्रत्यक्षात यायला हवं असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आपणच धडपड करायला पाहिजे. धडपड करायला पाहिजे म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? काय करतोय आपण सध्या? बघा, विचार करा, बघा आपल्या आजूबाजूला काय चाललं. जर असं आपण भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? रुचेल काय म्हणजे काय? आवडेल काय? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणाची हमी देता आली पाहिजे. हमी म्हणजे खात्री, की जर देशावर प्रेम असेल तर देशात राहणारे जे आपले देशबांधव आहेत, समाज घटक म्हणजे कोण? आपले देशबांधव, तर त्यांना आपण ही खात्री देता आली पाहिजे सगळ्यांना, की सगळ्यांना न्याय मिळेल, सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर होईल, ते जपलं जाईल, सगळ्यांशी समतेने वागलं जाईल, सगळे आपले आहेत हे त्यांना जाणवेल अशी वागणूक सगळ्यांनी सगळ्यांना दिली पाहिजे. असं करता येईल का? असं केलं तर आपण असं म्हणू की आपलं आपल्या देशावर प्रेम आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हे प्रतिज्ञेतलं वाक्य तरच खरं होईल. तर शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. म्हणजे भूमीवर प्रेम करायचंच आहे, म्हणजे जमीन पर्यावरण ते सगळं तर आपल्याला नीट चांगलं ठेवायचंच आहे, पण भूमिपुत्र जे आहेत आपले देशबांधव आहेत त्यांच्यावरही आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. त्यामुळे आपण भूमिपुत्रांवर प्रेम करत नाही, आपण भूमीवर मात्र प्रेम करतो असं जर म्हटलं तर मग ते एक प्रकारचं ढोंगच होईल. ढोंग म्हणजे काय? लबाडी. म्हणजे ते चुकीचं आहे असं म्हणणं की माझं देशावर प्रेम आहे असं म्हणायचं, पण प्रत्यक्षात मात्र भेदभाव करायचा, धर्माचा भेद करायचा, जातीवरून भेदभाव करायचा, स्त्री पुरुष याच्यावरून भेदभाव करायचा, तर हे सगळं असं जर आपण वागत असू आणि म्हणत असू की माझं देशावर प्रेम आहे तर ते प्रतिज्ञेतलं वाक्य आपण खोटं ठरवतो आणि आपण आपली प्रतिज्ञा मोडतो असा त्याचा अर्थ होतो. वंदे मातरम या गाण्यात जे चित्र शब्दांकित झाले आहे, म्हणजे वंदे मातरम या गाण्यामध्ये आपल्या देशाच्या निसर्गाचं सुफलतेचं सुजलतेचं वर्णन केलं आहे, शब्दांकित झालं आहे म्हणजे शब्दांमध्ये त्या वर्णन केलेलं आहे त्या देशाचं, ते वास्तवात यावं प्रत्यक्षात यावं म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे. आश्वासन देणे म्हणजेच हमी देणे, खात्री देणे म्हणजे देशावर प्रेम करणे. तर असं लेखक आपल्याला सांगतोय की आपण प्रतिज्ञेमध्ये सहज काही काही वाक्य म्हणून जातो पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला तसं वागता येत नाही. आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि तुम्ही अजून लहान आहात तर तुम्ही जास्त अजून मोठे होताना ह्या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात आणि प्रयत्न केला तर आपण खरोखर तुम्ही अभिमानाने म्हणू शकता की माझं माझ्या देशावर प्रेम आहे.